तर यामध्ये तीन आहे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था डॅश प्रकारची आहे, तर विकसित किंवा विकसनशील, तर यामध्ये उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच विकसनशील। तर भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही विकसनशील प्रकारची आहे। यानंतर यामध्ये चार आहे, ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग डॅश उच्चभूमीचा आहे, ठीक आहे, तर कशा आहे तर उच्चभूमीचा आहे, ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग हा उच्चभूमीचा आहे। यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक इथे दोन आहे की योग्य जोड्या जुळवायच्या आहे त्यामधील अस्तंभ आणि याचे उत्तर आपल्याला दिलेले आहे। तर यामध्ये आहे एक क्षेत्रभेट, तर नमुना प्रश्नावली। यानंतर दोन, पिको द नेब्लिना ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर आहे। त्यानंतर यामध्ये तीन आहे, तर सर्वाधिक नागरिकरंत्र येथे उत्तर आहे गोवा, आणि रिओ द जेनेरो उत्तर काय आहे तर पर्यटन स्थळ आहे आपल्याला माहीत आहे। यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक तीन आहे, एका वाक्यात उत्तर हे लिहायचे आहे, त्यामधील एक आहे, ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशास कोणत्या नावाने संबोधतात, तर उत्तर ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशास आवर्षण चतुष्कोन असे संबोधतात। यानंतर यामधील दोन आहे, तर ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता, तर उत्तर ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ हा फुटबॉल आहे। यानंतर तीन, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते, तर उत्तर भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य हे काय आहे तर राजस्थान हे आहे। यानंतर यामध्ये चार आहे, भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते, तर उत्तर भारताची प्रमाण वेळ ही 82.30 या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते। त्यानंतर यामध्ये पाच आहे, तर भारतातील शेती ही मुख्यत्वे कोणत्या प्रकारची आहे, तर उत्तर भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे। यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक चार, दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्या आधारे आपल्याला प्रश्नांची उत्तरे हे लिहायचे आहेत। यासाठी आपल्याला सर्वात पहिले नकाशा दिला जाईल, याचा आपण वाचन करायचं आहे। आणि यामधील पहिला प्रश्न आहे, ब्राझीलमधील कोणतेही दोन वनप्रकार सांगा, तर यामध्ये उत्तर पहिला आहे यामध्ये विषुववृत्तीय वने, उष्ण वने आणि काटेरी झुडपी वने। तर आपण ते तीन सांगितलेले आहेत, तर तीनपैकी आपल्याला फक्त दोन लिहायचे आहेत। त्यानंतर यामध्ये दोन, नकाशात दर्शवलेली बेटे कोणती, तर उत्तर नकाशात दर्शवलेली बेटे मोर्जा हे बेट आहे, कोणता आहे तर मोर्जा हे बेट आहे। यानंतर यामध्ये तीन, नकाशात मगर कुठे आढळतो, तर उत्तर नकाशात मगर पॅन्टॉन येथे आढळतो, कुठे आढळतो तर पॅन्टॉन येथे आढळतो। त्यानंतर यामध्ये चार आहे, तांबरीन हा प्राणी कुठे आढळून येतो, तर उत्तर तामरीन हा प्राणी ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात आढळून येतो। यानंतर इथे आहे प्रश्न क्रमांक पाच, भौगोलिक कारणे लिहायची आहेत, त्यामधील एक आहे, भारतात पानझडी वने, तर याचं उत्तर एक, 1000 मिमी ते 2000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशात पानझडी वनेही आढळतात। यानंतर यामध्ये दोन, भारताच्या बहुतांश भागात पर्जन्याचे प्रमाण 1000 मिमी ते 2000 मिमी आहे। आणि तीन, उन्हाळ्यात बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून भारताच्या बहुतांश भागात कोरड्या ऋतूत वनस्पतींचे पाने गळून पडतात, परिणामी भारतात पानझडी वनेही आढळतात। यानंतर यामध्ये दोन आहे, ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जातो, ठीक आहे, ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे। त्यामध्ये उत्तर, पांढऱ्या शुभ्र वाळूची पुळणी, स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेट, ॲमेझॉन नदी खोऱ्यातील सदाहरित घनदाट अभयारण्य, प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती, विविध उद्याने इत्यादी आकर्षणामुळे ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायास जलद विकास होत आहे। यानंतर दोन, पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे निर्माण होणारे प्रदूषण, पर्यावरणास होणारी हानी, दुष्परिणाम रोखणे हे आवश्यक आहेत। आणि तीन, पर्यावरणस्नेही पर्यावरणाच्या विकासाने पर्यटन व्यवसायास अधिक चालना मिळते व या पर्यावरणाचे संतुलन टिकून ठेवणे आवश्यक होते, म्हणून ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे। यानंतर यामध्ये तीन, भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे, तर मत्स्यव्यवसायाची भूमिका का महत्त्वाची आहे, तर यामधील एक, भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे। दोन, भारताच्या खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारी अग्रणी आहे। यानंतर तीन, मासे हा आहारातील एक घटक रोज निर्मिती व पोषण स्तर वाढवण्यास उपयुक्त आहे। आणि चार, मासेमारीतून परकीय चलन मिळते। तसेच यामध्ये पाच, मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सुमारे 60% वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातील मासेमारीतून
मिळते. त्यामुळे भारताच्या दृष्टीने मासेमारी हा महत्त्वाचा आहे. यानंतर यामध्ये चार, ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. त्यामधील उत्तर, ब्राझीलचा पूर्व भाग खनिज संपन्न आहे. या ठिकाणी लोहमार्ग, मॅग्नीज, निकेल, तांबे. बॉक्साईल इत्यादी खनिजे आढळतात. यानंतर यामध्ये तीन, या ठिकाणी वाहतूक मार्गाचा विकास मर्यादित आहे. आणि चार, दुर्गम घनदाट अरण्य, स्तुप्त खनिजे यासंबंधीचे अज्ञान प्राकृतिक घटकांमुळे देखील येथील खाणकाम व्यवसायाचा विकासावर मर्यादा या आल्या आहेत. तर आपल्याला येथे पुढील वर्ष दिलेले आहे 1960, 70, 80, 90, 2000 आणि 2010. वयामधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी आपल्याला सांगितलेली आहे. वयावर काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहे. यामध्ये सर्वात पहिले, वरील आलेख काय दर्शवतो? तर उत्तर, वरील आलेख ब्राझील नागरी लोकसंख्येची टक्केवारी दर्शवितो. यानंतर यामध्ये दोन, कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो? तर उत्तर, 2000 ते 2010 या दशकात नागरीकरणाचा वेग हा कमी झालेला दिसतो. यानंतर यामध्ये तीन आहे, 1980 ते 1990 दशकात नागरी लोकसंख्येत किती टक्क्याने वाढ झालेली आहे? तर उत्तर, 1980 ते 1990 या दशकात नागरी लोकसंख्येत 8.6% वाढ ही झालेली दिसते आहे आपल्याला. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 7 आहे. तर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे हे लिहायची आहे. त्यामधील पहिलं आहे, तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल तर कशी तयारी कराल? वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करायची आहे. त्यामध्ये उत्तर आहे, पहिलं आहे, क्षेत्रभेटीची तयारी पुढील प्रकारे करूयात. त्यामधील एक आहे, तर ठिकाण निश्चित करूयात. क्षेत्रभेटीचे नेमके ठिकाण ठरवणे व त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी, उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने याबाबत आढावा घेणे. यानंतर यामध्ये दोन आहे, तर हेतू निश्चिती. क्षेत्रभेटीचा नेमकं हेतू व अध्ययन निष्पत्ती निश्चित करणे हे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, थंड हवेच्या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यास भेट. यानंतर यामध्ये तीन आहे, तर अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता. क्षेत्रभेटीसाठी अत्यावश्यक नकाशे, महत्त्वाची माहिती, परवानगी पत्रे इत्यादींचे संकलन करणे. उदाहरणार्थ, कारखान्यास भेटी देण्यासाठी कारखान्याच्या मालकाचे व्यवस्थापकाने दिलेले परवानगी पत्र. आणि चार प्रश्नावली आहेत, तर क्षेत्रभेटीच्या हेतूसाठी व निवडलेल्या ठिकाणानुसार प्रश्नावली तयार करणे. तसेच पाच, वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली, वनक्षेत्राचे नाव, वनक्षेत्राचा प्रकार, वनक्षेत्राचे क्षेत्र आणि वनामध्ये कोणत्या प्रकारचे वृक्ष आढळतात याची माहिती देणे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि हो, आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.